पुण्याच्या ट्रॅफिक वर पण प्रश्न विचाराय. 2 तास मराठी चालू चालू कोण विचारतो हे बघा. तुम्ही माझी सुद्धा उमेदवारी फायनल आहे का असा जर प्रश्न केला तर मला स्वतःला सांगता येणार नाही. कारण की शेवटी जाहीर करणारे जे नेते असतात ते आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब आहेत, सुप्रियाताई आहेत. त्यामुळे आज तरी मला याबाबतीत सांगणार नाही. फक्त एकच सांगतो की प्रवीण मानेंचा प्रवेश होत आहे सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली आणि तिथं नक्कीच इंदापूरमध्ये राष्ट्रवादीला ताकद देण्यासाठी प्रवीण माने असतील, त्यांचे वडील असतील, यांचा खूप फायदा हा आपल्याला होणार आहे. दादा दुसरं असं, फडणवीसांनी आज बोलताना सांगितलं की मवीवाले ठरून मला फक्त टार्गेट करतात आणि फेक नेरेटिव पसरवतात, त्यांचे विचारवंत वगैरे काही संबंधित. खालच्या लेवलचे कारनामे जर या महाराष्ट्रामध्ये कोण करत असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबच आहेत. मग ते जर अशा पद्धतीने कुरगुड्या करत असतील तर टार्गेट ते स्वतः होणारच आहेत ना. आता तुम्ही जर बघितलं तर अनिल देशमुख साहेबांच्या बाबतीत सुद्धा अनिल देशमुख साहेबांनी पर्दाफाश केला की देवेंद्र फडणवीस साहेब कशा पद्धतीने अजित पवारांच्या चिरंजीवाला तसंच आदित्य ठाकरेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता आणि अनिल देशमुख साहेबांनी त्यांना साफ नाकारलं. मग त्यांना ED कारवाई झाली, ते जेलमध्ये गेले हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मग त्यानंतर अनिल देशमुख साहेबांनी बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या की कसं झालं, काय केलं होतं, कशा पद्धतीने केलं. आणि मग काल जर आपण बघितलं कोण वाझे नावाचे जे आपल्या सगळ्यांना परिचयत असतील ज्यांच्यावर सुप्रीम कोर्टाने ताशेर ओढलेले आहे की हे नुसतं मोघम काहीतरी बोलत आहेत, यांना काल मेडिकल लीव मिळते, बाहेर येतात आणि मग मीडियाशी ते चर्चा करतात. म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब चिडले होते की मी बघतोच एकेकाकडे माझ्या नादी लागलं तर, म्हणजे त्यांच्या नादी लागलं तर अशा पद्धतीने तुम्ही जर काय करणार असाल हे लोकांना किती खरं वाटणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट मुद्दामून केलं जात नाही, ते काही गोष्टी करतातच अशा की त्यांना खऱ्या अर्थाने टार्गेट करण्याची जरूरत आहे. त्यांनी गुजरातचं हित मनामध्ये ठेवून गुजरातचा विकास करण्याच्या नादामध्ये महाराष्ट्र जे वाटोळं केलेलं आहे त्यामुळेच आम्ही त्यांना टार्गेट करतो असं आपल्याला म्हणावं लागेल. ठीक आहे, तुम्हाला ते ह्याचं माहीत नाही का काय ते हायड्रो प्रोजेक्ट आहे? जलविद्युत प्रकल्प जे आपल्या महाराष्ट्रामध्ये 24 ते 25 आहेत, देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक निर्णय घेतला आज, त्यातले 16 प्रकल्प हे त्यांना प्रायव्हेटाईज करायचे आहेत. म्हणजे मागून जे काही भरती आपण करत असतो मागून कॉन्ट्रॅक्ट भरती करणं त्याच्याचबरोबर खाजगीकरण करणं हे देवेंद्र फडणवीस साहेबांचे आता कारनामे झालेत, नाही तर त्यांची ती खासियत झाली आहे. तशाच पद्धतीने जल विद्युत प्रकल्प जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे ते सुद्धा त्यांना प्रायव्हेटाईज करायचं. आता ह्यांना सगळ्यांना कळलेलं दिसतंय की महायुतीचं सरकार येत नाही, महाविकास आघाडीचं सरकार येते, म्हणून जे जे काय ह्यांना जमेल अशा प्रकारचे GR हे काढत चाललेले आहेत. 50,000 कोटीपेक्षा जास्त भ्रष्टाचार झालेला आहे आणि आता जलविद्युत प्रकल्पसुद्धा हे प्रायव्हेट करायला लागलेत. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कंपन्या ह्यांना जमत नाहीत आणायला, पण जे कंपन्या गव्हर्नमेंटच्या आहेत त्या मात्र हे प्रायव्हेट करत चाललेले आहेत. आता मी जे काही कंपन्या आहेत जे इच्छुक आहेत हे प्रकल्प घ्यायला त्यांना एवढंच सांगतो की 3 महिन्यानंतर महाविकास आघाडी सरकार येणार आहेत आणि जे कुठले असे फालतू निर्णय या महायुतीच्या सरकारने घेतलेले ते उलटे होणार आहेत. त्यामुळे तुम्ही इलेक्शनच्या आधी जर या महायुतीच्या नेत्यांना प्रसाद देण्याचा प्रयत्न नाही तर विचार करत असाल तर विसरून जावा. तुम्हाला येत्या काळामध्ये हे कुठंतरी रिग्रेट कराल, नाही तर चूक केली असं तुम्हाला कुठंतरी वाटेल. त्यामुळे उगाच महायुतीच्या नेत्याला नाही तर पक्षाला प्रसाद द्यायला इलेक्शनच्या आधी जाऊ नका अशी विनंती या कंपन्यांना सुद्धा मी करत आहे. इकडे वीज माफीचा दावा करायचा, आम्ही वीज माफ करतो शेतकऱ्यांना, दुसरीकडे खासगीकरण दरवाढ वाढणार नाही. आता हे बघा, प्रायव्हेट
ज्या लोकांना घरगुती वीज आहे त्याचे रेट तर ऑलरेडी वाढलेले आहेत या सरकारच्या काळामध्ये. त्याच्याचबरोबर सरकारने जो निर्णय घेतला तर पुढे येणाऱ्या काळामध्ये वीज जी असेल ती ते माफ करतील असं कुठेतरी त्यांनी सांगितलं होतं. पण गेलेली वीज मतलब जे गेले काही बिलं आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात, ते माफ करणार आहात का, याच्याबद्दल कुठेतरी स्पष्टपणे सरकारने सांगायला पाहिजे. ते काय सांगत नाहीत, त्यामुळे आज हे प्रायव्हेटाईज करत आहेत, उद्या जाऊन कदाचित प्रायव्हेट कंपन्यांनी ह्या सगळ्या गोष्टी हातामध्ये घेतल्या तर ते रेटसुद्धा वाढू शकतात. पुण्याचा अक्षरशः प्रशासक असल्यामुळे वाटोळं झालेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात खर्च हा रोडवर झालाय, डबल डबल झालेला आहे. पण ट्रॅफिक जे काही खड्डे आहेत रोडवर, म्हणजे रोड आहे का खड्डे आहेत हे सुद्धा आपल्याला कुठेतरी शोधायला अवघड जातंय. म्हणजे चंद्रकांत दादाली पूर्वीच्या काळामध्ये आदेश काढले होते की सगळे खड्डे आम्ही बुजू, मग त्या 6 वर्षापूर्वी काढलेले आदेश अजूनपर्यंत पूर्ण झालेले नाही. आणि हा जो प्रशासक आहे, जो अधिकारी आहे, तो न माजी नगरसेवकांचा ऐकतो, न लोकांचा ऐकतो, आपलं मनमानी तिथं चालू आहे. आणि काळा बाजार या शहरामध्ये सुद्धा चालू आहे असं कुठेतरी जाणवतं. म्हणजे 2 तास फक्त 30 किलोमीटरचा प्रवास करायला 2 तास लागले. आणि प्रवीण मानेंचा जो प्रवेश आहे, आता ते इथे येऊन माझ्याजवळ थांबलेले आहे, यांचा प्रवेश करण्यासाठी मी आलो होतो. आता त्याला थोडासा उशीर झालाय, पण आता सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जे इंदापूरवरनं आणलेत त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवीण भाऊ मानेंचा प्रवेश हा आम्ही सर्वजण करणार आहोत. आता पालकमंत्रीच्या बाबतीत तुम्ही सांगितलं, एक तर ते सुद्धा जबाबदार आहेत, त्याच्याचबरोबर PWD अंतर्गत जी कामं पूर्वी होत होती ती सगळी कामं वेगळी करून जे PWD विभाग आली, वेगळा एक विभाग काढलाय त्याला MSIDC विभाग म्हणतो. 47,000 कोटी रुपयाची कामं त्या विभागाला दिली, त्यांच्याकडे मनुष्यबळ सुद्धा नाही. त्याच्याचबरोबर शहरामध्ये जी कामं केली जातात ती महानगरपालिकेच्या अंतर्गत केली जातात. आता प्रशासक तिथं काय करतो, काय कारनामे चालले, याचा थोडासा तुम्ही अभ्यास करा, याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला कळेल की इथंसुद्धा या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अधिकारी हे मलिदा खातात आणि मंत्री हे मलिदा खातात हे आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं. माने कुटुंबाचा व्यवसाय आहे सर्वांना माहिती आहे, लोकसभेत त्यांच्यावर दबाव टाकून तिकडे नेलं होतं तुम्हाला माहिती आहे, आता ते पुन्हा इकडे येतात, पुन्हा तसं होणार नाही कशावरून? एक तर तुम्हाला एवढंच सांगतो की लोकसभेच्या काळामध्ये सुप्रियताईंचा प्रचार हा आम्ही सगळ्यांनी केलेला आहे, कोण कुणाचं काम करत होतं याचा अंदाज हा आम्हाला नक्कीच होता. त्यामुळे माने कुटुंबियाली तिथं अजितदादांचा कुठेही प्रचार केला नव्हता. प्रवीण भाऊंचे जे वडील आहेत ते अक्षरशः अनुभवी आहेत, ते कुठेही बाहेर प्रचाराला आले नव्हते. त्यामुळे आम्ही असंही सांगितलेलं होतं, काही लोक बिंदास सुप्रियाताईंचा प्रचार करत होते, काही लोक बिंदास अजितदादांचा प्रचार करत होते, काही लोक शांत बसले होते पण अजितदादांकडे होते, त्यांनी दोन्ही बाजूचा प्रचार केला नाही. आणि काही लोक असेही होते की जे अजितदादांकडे आहे पण प्रचार सुप्रियाताईंचा करत होते. जे लोक बिंदासपणे अजितदादांचा प्रचार आणि ते सुद्धा साहेबांच्या विरोधात जे कोणी वक्तव्य करत होते अशा लोकांना आम्ही घेणार नाही. पण जे लोक न्यूट्रल राहिले त्यांना वेगळ्या पद्धतीने अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला, अशा लोकांना कुठेतरी पवारसाहेब असतील सुप्रियाताई योग्य असा निर्णय घेतात. आणि सुप्रियाताईंनी हा निर्णय घेतलेला आहे आणि प्रवीण भाऊंचा सुद्धा इच्छा होती. इलेक्शनच्या काळामध्ये सुद्धा अप्रत्यक्षपणे फोनवर त्यांच्या काही लोकांच्या माध्यमातून निरोप आम्हाला आले होते, पण आम्ही म्हणालो होतो लोकसभा झाल्यानंतर याबाबतीत नक्कीच योग्य असा निर्णय घेऊ, जो आज इथं असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही घेत आहोत. नाथकर करा, सामान्य लोकांचं वाटोळं तर या राम शिंदेंनी केलेलं आहे. अनेक जे प्रकल्प आणि MIDC जी येणार होती मतदारसंघामध्ये राम शिंदेंनीच ती अडवलेली आहे. त्याच्याचबरोबर तुम्ही सत्तेत आहात, सत्तेत असताना सुद्धा दुष्काळ निधी हा अख्ख्या जिल्ह्याला तिथं मिळालेला आहे, त्यात माझा मतदारसंघसुद्धा आहे. त्याच्याचबरोबर विम्याचा पैसा मिळवण्यासाठी काय काय आम्हाला करावं लागतं हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही सत्तेत आल्यानंतर नुसतं मिरवत बसता, सामान्य लोकांचं हित मनामध्ये तिथं ठेवत नाही. त्यामुळे नाद करायचं तर करा, तो तुम्ही माझा नाद करत नाही, तिथं असणारे सामान्य लोकांचा नाद करत आहात आणि सामान्य लोक तुमची जिरवतील हे नक्कीच मी त्या ठिकाणी राम शिंदेंना इथं आज सांगतो. आता सुपारीबाज लोक ते तयार करत आहेत मतं खाण्यासाठी, ते सुपारीबाज लोक मतं खाण्यासाठी जे तयार करत आहेत ते किती मतं खात आहेत हे इलेक्शन झाल्यानंतर राम शिंदेंना तसंच इतर पक्षांना कळेल हे मी इथंच तुमच्या सर्वांसमोर तिथं सांगत आहे. हरपसरमधून इच्छुक आहेत अशी माहिती आहे.
पतंग राजकीय कुणी उडवत असेल तर त्यांना उडू द्या ना. मी सांगितलंय मी कर्जत जामखेड सोडणार नाही, म्हणजे नाही एक तर मी सोडणार नाही, लोकसुद्धा मला सोडून देणार नाही. कर्जत जामखेडकरांनी मला लढायला शिकवलेलं आहे, त्यामुळे कर्जत जामखेडकरांसाठी आणि विचारासाठी मी लढणार, अनेक लोकांबरोबर भेटणार सुद्धा. ज्यांना कोणाला माझ्या मतदारसंघामध्ये येऊन माझ्या विरोधात प्रचार करायचा त्यांनी करावं. तिथे असणारे कार्यकर्ते, निष्ठावंत पदाधिकारी आणि तिथे असणारी जनता हे माझ्याबरोबर आहे याचा विश्वास हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये नक्कीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षामध्ये आपण सगळ्यांनी शाळेत प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्या शुभाशया प्रवेशाला ते महाराष्ट्राचे उद्याचे भविष्य तुमचे आमचे लाडके महाराष्ट्राचे भाग्य विधाते सन्माननीय भावी मुख्यमंत्री रोहित दादा पवार पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक जगन्नाथ बापू शेवाळे आमचे जिल्हा परिषदेचे सदस्य आदर्श जिल्हा परिषद सदस्य आमचे सहकारी मार्गदर्शक सुधाबाप्पा इंगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष जिल्ह्याचे महादेवांना कोंडरे प्रदेशचे कार्याध्यक्ष रविकांत भाऊ वरपे प्रदेश सामाजिकचे प्रदेशाध्यक्ष पंडितरावजी कांबळे साहेब संभाजीराव झेंडे साहेब पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माझे मार्गदर्शक आदरणीय अप्पासाहेबजी जगदाळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष के सिंह अप्पा पाटील प्रदेशचे सदस्य अमोल शेठ भिसे माझे दुसरे मार्गदर्शक आदरणीय महाराष्ट्र बापू पाटील जिल्ह्याच्या अध्यक्ष भारतीताई शेवाळे आमचे जिल्ह्याचे सामाजिक न्याय विभागाचे तरुण तडफदार अध्यक्ष सागरबाबा मिसा अमोलजी मुळे महिलांच्या अध्यक्ष छायाताई पडसलकर युवकचे अध्यक्ष अनिकेत भैया निंबाळकर त्याचबरोबर कार्याध्यक्ष अक्षय भैया कोकाटे व रविकांतजी पाळे व उपस्थित असलेले सर्व पक्षाचे पदाधिकारी मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो. खर तर हा प्रवेशाचा कार्यक्रम खूप कमी कालावधीमध्ये परवा दिवशी दादांची रोहितांची चर्चा झाली बापूंची चर्चा झाली आणि आपण लगेच आज एकच दिवस आता आपल्याला प्रवेशाला या ठिकाणी मिळाला आणि आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनापासून आपलं स्वागत करतो. खर तर माझ्या या जीवनामध्ये हा प्रवेश किंवा हा योग खूप संवेदनशील आणि महत्वाचा या ठिकाणी मी मानतो. यामध्ये नंदकुरमध्ये पडलेले सगळे युवक भावाचे या ठिकाणी सहकारी भावाचे या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्जुनजी पाटील आमचे देशवंतजी गजरे साहेब बाकी करून सगळी डॉक्टर साहेब संभाजीराव मालकराय सगळी सहकारी आहेत. या सेवेला आपला येणार नाही परंतु बांधवांनो प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी टर्निंग पॉईंट आपल्या या ठिकाणी असतो आणि मला आवर्जून आज तो सांगायचा आहे. दादा मला आज तो दिवस आणखी आठवतो ज्या दिवशी या ठिकाणी आपल्यातल्या काही लोकांनी भाजपला या ठिकाणी पाठिंबा दिला होता तो दिवस आणि मी त्या दिवशी कोल्हापूरला होतो आणि जेव्हा कोल्हापूरवरून मी येत होतो पुण्याकडे तेव्हा मी माझ्या वडिलांना आदरणीय दादांना फोन केला की जी घटना झालेली आहे ती चुकीची आम्हाला वाटली आणि अतिशय वाईट वाटलं आम्हाला की पक्षामध्ये आपल्या खूप पडली. मी माझ्या वडिलांना आदरणीय दशरथदादा माने सोमाई परिवाराचे अध्यक्ष मी त्यांना विचारलं की आपल्या फॅमिलीचा काय निर्णय केला त्यांनी सांगितलं काही झालं तरी आदरणीय पवार साहेबांना आपण सोडायचं नाही. रोहित दादा या गोष्टीला साक्षी आहे. त्याच दिवशी मी मोदी बागेमध्ये आदरणीय साहेबांचं दर्शन घ्यायला या ठिकाणी 6:30 तिथं या ठिकाणी पोहोचलो. त्याच दिवशी त्या दिवशी शपथविधी झाला त्या दिवशी आणि साहेबांचं दर्शन घेतलं तिथं बराच वेळ तास 2 तास या ठिकाणी आम्ही दादांची चर्चा झाली साहेबांची चर्चा झाली भेटलो आणि त्याच्यानंतर बारामती लोकसभाच्या आपल्या कार्य सम्राट या ठिकाणी खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून आपण इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या याच्यामध्ये
पक्ष संघटनेमध्ये सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी जे असतील आपण असतील महादेव बापू असतील आमचे बाकी सगळेच बाबा आपण सागर बाबा सगळेच या ठिकाणी सगळ्यांनी संघटनेमध्ये आम्ही स्वामान जागा रोजदार आम्ही या ठिकाणी काम चालू केलं. 3 महिन्यामध्ये साडे 3 महिन्यामध्ये आपण सगळ्यांनी पक्ष संघटनेमध्ये सगळ्यांनी मिळून या ठिकाणी आपण या ठिकाणी तालुका पिंजून काढला आणि तेव्हा तालुका पिंजून काढत असताना ज्वामान पक्ष संघटना खेडोपाडी गावामध्ये या ठिकाणी जात होती. आपल्याला चिन्ह सुद्धा या ठिकाणी नवीन होत परंतु संघटनेच्या जोरावरती आणि सगळ्या माझ्या पत्रकार बांधवांच्या जोरावरती हे चिन्ह खेडोपाडी या ठिकाणी गावागावामध्ये पोहोचवण्याचं काम आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मिळून या ठिकाणी केलं होतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा चोरांना प्रवास हा जेव्हा सुरू झाला तेव्हा पुढचा इतिहास जो काय झाला तो आपल्याला या ठिकाणी सगळा माहिती आहे. त्याच्या खोलामध्ये मी या ठिकाणी काय जाणार नाही परंतु एवढंच मी आपल्याला सांगतो की या देशामध्ये आदरणीय साहेब कृषी मंत्री होते. जेव्हा कृषी मंत्री देशाचा साहेब नव्हते तेव्हा हा भारत देश या ठिकाणी आपल्याला अन्नधान्य बाहेरच्या देशावरून आयात करावं लागत होतं. परंतु साहेब जेव्हा कृषी मंत्री झाले त्याच्यानंतर आपलं भारत देशातील अन्नधान्य हे आपण एक्सपोर्ट करायला लागलो. करायला कुठं आहे आणि ही क्रांती फक्त आदरणीय साहेबांच्या माध्यमातून या देशामध्ये या ठिकाणी झाली. या देशामध्ये कोणतंही संकट येऊ द्या, भूकंपाचं संकट येऊ द्या, सुनामीचं संकट येऊ द्या, गारपटीचं संकट येऊ द्या, कुठल्या गोरगरीब शेतकरी राजावर संकट येऊ द्या, व्यावसायिकावर संकट येऊ द्या, या महाराष्ट्राला पहिल्यांदा आठवण येते त्याचं नाव आहे शरदचंद्रजी पवार साहेब. असंख्य गोष्टी आपल्याला सांगता येतील. आज मी आदरणीय साहेबांना पवार साहेब हे युवकांचे नेते लक्षात ठेवा. युवकांचे नेते मी का म्हणतो कारण की ते युवकांना पुढे घेऊन जातात आणि साहेब काय करू शकतात हे उभा महाराष्ट्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत. मी पूर्वी म्हणलो होतो रोहित दादा की गडाळ्यापेक्षा तुतारी पारी ही सगळीकडे फेमस आहे बरोबर म्हणलो उठायला. आणि आज ही दुसरा डायलॉग सांग की या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आशीर्वादानं किंवा खादीची काय ग्राउंडला या ठिकाणी चर्चा शेतकऱ्यांची ही चर्चा. जी काय नेतृत्व आहे हे स्वतःसाठी काय नाही, जे काय साहेब करतात ते दुसऱ्यासाठी करतात, गोरगरिबांसाठी करतात, समाजातील प्रत्येक घटकांसाठी करतात. आज महाराष्ट्रावर जर संकट आलं ते संकट परत नेण्याची ताकद फक्त आदरणीय साहेबांमध्ये बांधवांना लक्षात ठेवा. बारामती लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सुप्रियताच्या माध्यमातून सुद्धा अतिशय संवेदनशील विषय या ठिकाणी सुप्रियता हॅन्डल करतात. युवतीचा प्रश्न असू द्या, महिलांचा प्रश्न असू द्या, युवकांचे प्रश्न असू द्या, शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या, सुप्रियाताई दिल्लीमध्ये असू द्या, मुंबईमध्ये असू द्या, अगदी कुठेही असू द्या, तरी आपल्या तालुक्यातला कुठला जरी प्रश्न पाण्याचा लाईटीचा कुठला अंड्याचा कशाचाही प्रश्न ते लगेच फोनवर पुन्हा विनंती केली तर ते या ठिकाणी प्रशासनापाशी मांडतात. या संसदेमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न कुणी या महाराष्ट्रामध्ये विचारले असतील ना त्यांचं नाव आहे सुप्रियाताई सुळे बांधवांनो. महाराष्ट्रामध्ये मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज, त्यानंतर मुस्लिम समाज या समाजाला आरक्षण मिळावं म्हणून या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न व या दिल्ली तख्तावरती या ठिकाणी भांडणारी आपली रणरागिणी कोण असतील तर आदरणीय सुप्रियाताई एक लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी आमच्या आणि आमच्या माने परिवार आणि पवार साहेबांबरोबर आदरणीय रोहित साहेबांबरोबर हे आमची ज्ञानबंध 5 दशकापासून आहे. राजकारण हे बाहेर सोडून द्या आपण परंतु त्यांचे आमचे संबंध हे संवेदन वेगळ्या प्रकारचे आमचे संबंध व्यक्त या ठिकाणी होऊ शकत नाही परंतु आज त्यांच्याच मार्गदर्शनाला परत सुद्धा मला साहेबांनी असतील ताईंनी दादांनी जो आमच्यावर विश्वास ठेवला या विश्वासाला आम्ही कदापि तडा जाऊन देणार नाही. या श्वासामध्ये जोपर्यंत श्वास असेल तोपर्यंत आदरणीय साहेबांना आदरणीय ताईंना दादांना सगळ्यांच्या साक्षीने सांगतो श्वासात श्वास असेपर्यंत दादा आम्ही तुम्हाला सोडणार नाही. वाटतं ती झालं तरी चालेल परंतु आम्ही आणि हे नॅचरल आहे ही काय आर्टिफिशियल नाही. म्हणजे आदरणीय साहेबांबद्दल प्रेम किंवा हे दादा आमचं नॅचरल प्रेम आहे हे आम्ही पुन्हा उपवू शकत नाही. हे ऑटोमॅटिक झालेलं प्रेम आहे, काढलेलं प्रेम आहे. जसं की आपण मुलावर करतो, जसं आपण पत्नीवर करतो,
त्याचा आमच्या साहेबांवर प्रेम आहे, त्याला आम्ही काय करायचं? आता ती कोणी जर कमी करायला लागला आम्ही करणार का? होतं का कमी सांगा मानवाला? होतं ना, त्याला करायचं का? त्यामुळं आम्हाला असं वाटत होतं की कधी साहेबांची या ठिकाणी आशीर्वाद आणि वेगळ्याच ती ऊर्जा आहे. आज साहेबांना सुद्धा कधी घेतलं, मानवाचं 84 वय आहे. आज विचार करा, साहेब किती सभा किती फिरतात, किती लोकांना मार्गदर्शन करतात, हे साहेबच करू शकतात. आत्ताच बसले बसले मी रोहित दादाला विचारलं, रोहित दादाने एक संघर्ष यात्रा काढली होती मात्र माहिती तुम्हाला, ही संघर्ष यात्रा कोणासाठी काढली होती? युवकांसाठी काढली होती. का? तिथं काय ते पेपर खोटी होती, रोजगारांना बेरोजगार आहे, सुशिक्षकांना नोकरी मिळत नाही, महाराष्ट्रामध्ये असंख्य अडचणी आहेत. रोहित दादासारखे युवक या ठिकाणी पुण्यावरून नागपूरला 800 किलोमीटर बांधवांना चालत गेले. किती किलोमीटर? आपल्याला गाडीने जावं वाटणार नाही, दादा चालत गेले होते, चालत बांधवांनी दुसऱ्यांसाठी. अशी महाराष्ट्रामध्ये कर्तबगार रोहित दादांच्या सुद्धा माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये असे नेते, रोहित दादांसारखे सुद्धा नेते मिळणं आपल्याला भाग्य लागतं. आज असंख्य प्रश्न बघा तुम्ही सोशल मीडियावरती सुद्धा रोहित दादा जेव्हा उठवतात तेव्हा या राज्य सरकारला सुद्धा त्या प्रश्नांवरती बोलावं लागतं, ते प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी पुढे यावं लागतं. असे चांगले प्रश्न या ठिकाणी रोहित दादांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी दादाने सोडवलेले. आत्ताच मला या ठिकाणी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आमचे मार्गदर्शक आदरणीय आप्पासाहेब जगदाळे यांनी मला सांगितलं की आपण सगळे मिळून एकत्रित पद्धतीनं सगळे कार्यकर्ते मिळून आपण पक्ष संघटना गाव गावीपर्यंत या ठिकाणी आपण पोहोचवणार आहे. आणि आप्पासाहेब जे बोलतात ना 100% या ठिकाणी आप्पासाहेबांना आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये निश्चितच आप्पासाहेबांच्या बाबतीत आहे. आप्पासाहेबांच्या माध्यमातून सुद्धा गोरगरीब लोकांना या इंदापूर तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने आप्पासाहेब या ठिकाणी मदत करत असतात. रोहितदादांच्या माध्यमातून सुद्धा असंख्य मला तुम्हाला या ठिकाणी सांगता येते. मला वाटतं कालच खरं तर जमकेला दादांनी दादा सायकल किती सायकल काल अगोदर 10 वाटले होते, काल 4500 सायकली आपल्या बांधवांना जी का आपल्या महिला भगिनी या शिक्षणाला वंचून राखा वंचित राखाव्या, ज्यांना म्हणजे 5 किलोमीटर किंवा 3 किलोमीटर चालत यावं लागत होतं. असे सामाजिक प्रश्न जी गोरगरिबांना मदत करतात ना, त्यांची आज त्यांची भावना त्यांचं प्रेम हे वेगळंच असतं. आणि रोहित दादा आपण निश्चितच फक्त तुम्ही युवकांचे प्रश्न मांडत नाही, आज हा महाराष्ट्र तुम्हाला एक वेगळ्या नजरेनं सगळे युवक आपल्याकडे बघत आहेत. तुमच्या हातून अशी गोरगरिबांची या ठिकाणी सेवा घडो आणि आदरणीय दादांना सुद्धा मनापासून या ठिकाणी मी शुभेच्छा या ठिकाणी देतो. आणि आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांच्या आशीर्वादाने ताईंच्या मार्गदर्शनाखाली रोहित दादांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळे मिळून या ठिकाणी देशी आप्पा महाबूर बाप्पा सगळे युवक युवक या ठिकाणी आपले युवक अध्यक्ष पक्ष संघटनेचे सर्व सहकारी कार्यकर्ते मिळून आम्ही दादा गावोगावी या ठिकाणी जाऊन गोरगरिबांची सेवा आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही निश्चित करू. या ठिकाणी जगन्नाथ बापू सुद्धा या ठिकाणी आज उपस्थित आहे, त्यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी वेळ दिल्याच्या पद्धतीने बापूंच सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ताईं बाबतीत आपण बघितलं, ताईं सुद्धा फॉरेनला जर असल्या, परदेशात जर असल्या किंवा बाहेर गावी असल्या, त्यांना जर संवेदनशील विषय एखादा वाटला तर फोनवर या ठिकाणी खासदार सोडतात. अशा खासदार आपल्याला या ठिकाणी सुप्रियाताई सुद्धा मिळालेले अनेक संवेदनशील विषय या जिगरबात सगळ्या मावळ्यांनी आपण अशा पद्धतीने या ठिकाणी काम करू शकतो हे आपण या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी दाखवलेलं आहे. आदरणीय दादा विरुद्ध मी आपल्याला एवढं सांगतो की आम्ही जेवढं काय काळजीनं आमच्या पूर्ण ताकदीनं हा पक्ष या ठिकाणी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खेडी गावापर्यंत रुजवण्याचं निश्चित आम्ही काम करू. अशा प्रकारचं आपल्याला अभिवादन देतो. तुम्ही आम्हाला वेळ दिला, आपण इथं आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीनं मान्यवरांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संबोधाने करा. दुसरे की आम्ही सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्वधर्मीय लग्नाचा सोहळा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे. त्यामध्ये आता 52 लग्न वगैरे त्याची नोंदणी झालेली आहे. आणखी 4-5 दिवसामध्ये आणखी 20-25 लग्न या ठिकाणी नोंदणी होईल. 75 विवाह सोहळा सर्वधर्मीय विवाह सोहळा आपण इंदापूरमध्ये आयोजित केलेला आहे. त्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी वेळ द्यावा अशी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा आपल्या पक्षाच्या वतीनं आपल्याला शेतकरी मेळाव्याची तारीख ही एक आपण या ठिकाणी आपल्याला मिळवून द्यावी अशा प्रकारच्या बरोबर ना अशी मी विनंती आपल्याला करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो.
तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना, ये रेड वाला है, सही वाला देना। वेट, ढक्कन पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyridge, proudly Indian.